चेंडू फेकण्याआ टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय इथे मात्र घेतला गोलंदाज मधुर बॉलिंग ट्रॅक वरती पहिला चेंडू एक धाव इथे मात्र मी ते अजून एक चांगला चेंडू क्षेत्ररक्षक आहे पायाच्या साईने अडवण्याचा प्रयत्न क्रिकेटच्या मैदानावरती फुटबॉलचा प्रयत्न केला होता पण चेंडू पायाला सखवून सी मारेशा काढतो दावा मिळता चार धावसंख्या दावरती पाहायला मी ती म्हणजेच पाच ही धावसंख्या इथे मात्र फुलबॉल लेनचा चेंडू होता मोठा हिट करण्याचा प्रयत्न होता एकच धाव इथे मात्र मिळेल इथे मात्र बाहेर निघून स्वतःला खेळण्यासाठी जागा बनवली जागा योग्य आहे आणि त्याला मात्र पाठवून दिलंय सी येतोय हा भगवा षटकार मधुर पुन्हा एकदा पुन्हा एकदा क्षेत्रक्षक आहेत आता मात्र चेंडू अडवला आतमध्ये ठेवलाय एकच धाव इथे मात्र मिळेल एक मी दावफलक पुढे सरकतोय धावसंख्या दफलकावरती आपल्याला पाहायला मिळते म्हणजे तेरा चेंडू झाले त पाच इथे मात्र चेंडूला ऑन साईडला दिशा दिली जाते एकच धाव मिळेल एक धाव फलक पुढे सारखेल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे चौदा पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आणि पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला म्हणजेच चौदा ही धावसंख्या धावसंख्या दावफलकावरती चौदा पुढचा चेंदू फुलटॉस होता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न गोलंदाज कृष्णाचा वापर केलाय दावस झाले दाफलकावरती सोळा धावसंख्या धाव पंधरा आपल्याला पाहायला मिळते इथे मात्र बाहेर निघून सरळ चेंडूला बाहेर पाठवून दिलाय मी तर दहावा सहा येतोय हा षटकार प्रयत्न केला होता दासंख्या दफलकावरती बावीस ही आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज कृष्णा पुन्हा एकदा होईल इथे मात्र चेंडूला ऑनसाईडला फक्त दिशा दिली जाते एकच दहावीवरती इथे मात्र समाधान मानावत एकने दफलक पुढे सारखे धावसंख्या दफलकावरती आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच तेवीस ही धावसंख्या संघ नायकाने सांगितलं होतं सर्वात मोठी अडसर असेल ती म्हणजे फलंदाज रचित आणि तो इथे मात्र प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतो धावसंख्या दफलकावरती तेवीस आपल्याला पाहायला मिळते इथे मात्र पुन्हा एकदा पुन्हा एकदा रचितच्या बॅटमधून हा श्रोक आपल्याला पाहायला मिळतो सातत्याने बॅकफूट वरती जाऊन पंच करतो बॅकफूट वरती जाऊन हिट करतो आणि धावा बनवतो आपल्या संघासाठी पुन्हा एकदा पुन्हा एकदा पंचांचा सिग्नल नो बॉल आणि त्यावरती सहा धावेची मोहर अर्थातच सात धावा इथे मात्र माहितात धावसंख्या धावफलकावरती छत्तीस आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा फ्लॅट बॅटे स्ट्रोक आता मात्र शेतरक्षक होते प्रयत्न केला त्यांच्या बाहेर चेंडू जातो सीमा पार दावा मिळतायत म्हणजे पूर्ण आणि पूर्ण सहा येतो हा षटकार ये धावसंख्या अजून एकदा अजून एक षटकार येतो रचित समाचार घेतोय हेडलाईन बनली गेली आहे अच्छा या मार्च मधली दासंख्या झाली दफलकावरती ती म्हणजेच अठ्ठेचाळीस चेंडू झाले आतापर्यंत पाच चेंडू झालेत पुन्हा एकदा बाहेर निघून अजून एक षटकार येतो ची फलंदाजी दर्जेदार या प्रथम सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आणि चर्चा जेव्हा केली होती नायक असंघाच्या नायकासोबत तेव्हा मात्र सांगितलं होतं की सर्वात मोठं अडसर आहे ते म्हणजे रचित आणि ते मात्र सर्वात मोठी डोकेदुखी देखील ठरत असताना या मॅच मध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक आहे आणि फलंदाजी ते मात्र होतोय बाद गणेश मथुरेने मात्र झेल टिपल्या सेफंट मध्ये चेंडू जातो आणि फलंदाज इथे मात्र पहिला धक्का पहिला ब्रेक थ्रू इथे मेवत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय हो। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विश्वेश विश्वास आहे म्हणून गोलंदाजावरती गोलंदाजी सोपवले आणि पहिल्या चेंडू वरती यश मिळालंय लाईन पहावी लागेल लाईन पहावी लागेल पराग इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न शेतरक्षक आहेत डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट देखील झालाय बॅट व्यवस्थित ग्राउंडिंग इथे मात्र होत असताना पंचानी पाहिलंय आणि एकच जावं इथे मात्र मिळेल एक ने पुढे सरकेल दासंख्या दफल आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच छप्पन्न फिफ्टी सिक्स इथे मात्र पुढे ससावत मोठा फटका अजून एक अजून एक षटकार आलाय रचितची बॅट इथे मात्र फक्त षटकारांची भाषा बोलते सलगचा ठोकलेला हा तिसरा इथे मात्र पुन्हा एकदा पुढे ससावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षकाने प्रयत्न केला क्रिकेटच्या मैदानावरती सर्कस आपण पाहिली चेंडू हवेमध्ये तीन चार वेळा उळवला होता क्षेत्रक्षक सुशील होते आणि सलग सहा चेंडू मध्ये सहा षटका ठोकण्याचा विक्रम इथे मात्र नोंदवला तो म्हणजे फलंदाज रचित नाही इथे मात्र अजून एक चांगला फटका एक दहा इथे मात्र मिळेल एक ने धाव फलक पुढे सरकेल धावसंख्या संख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे पासष्ट चेंडू झालेत आतापर्यंत पाच चेंडू झालेत तिथे मात्र पुढे सर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज होईल बाद मॅच पहिलं सत्र समाप्त झालंय आणि धावा झाल्या दावफलकावरती त्या म्हणजेच पासष्ट धावा झालेल्या च लक्ष आहे आणि सासष्ट धावांचं लक्ष मध्ये महत्वाचा मोलाचा वाटा ज्याने भगवा चषक वीस तेवीस मध्ये सहा मध्ये सहा षटकार तर ठोकले पण स्वतःच्या नावावरती अर्ध शतक देखील नोंदवला वैयक्तिक चोपन्न धावा बनवल्या आणि आपल्या संघाला एक फायटिंग टोटल उभं करून दिलंय पासष्ट सहासष्ट चा आहे लक्ष करूयात आपण पुढच्या मॅच टॉस जगदंबा मित्रमंडळ आणि द बॉयज दोन्ही संघांचा दो संघाने टॉस टॉससाठी रिपोर्टिंग करा भगवा चषक वीस तेवीस मध्ये तिसरा खेळाडू आपण पाहिला अर्धशतकीय खेळ खेळत असताना चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो टॉस आपण करणार आहोत जगदंबा मित्रमंडळ विपक्ष त्यांना फाईट करणारा संघ आहे तो म्हणजे द बॉईज या दोन संघांमध्ये टॉस इथे मात्र केला जाईल व्यासपीठावरती अजयजी भोईर साहेब उपस्थित आहेत विश्वास जी भोईर साहेबांच्या शुभ असते आपण टॉस करणार आहोत दोन टीम्समध्ये एका बाजूला आपण पाहतोय तो म्हणजेच जगदंब मित्रमंडळ आणि एका बाजूला तो संघ असेल तो म्हणजेच आपल्याला पाहायला मिळेल त्यांना फाईट करत असताना द बॉईज या दोन दिग्गज संघांमध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल टॉस इथे मात्र केला जाईल दोन टीम्समध्ये टॉस इथे मात्र होतो टॉस झाला आणि टॉस जिंकला तो म्हणजेच टीम द बॉईज या संघाने मान्यवरांना विनंती करतो पुन्हा एकदा व्यासपीठावर जाऊन विराज मानवा फारसा वेळ घेणार नाही या असेल करण्याचा निर्णय समोरचा जगदंबा मित्रमंडळ आहे ओळखीचा संघ आहे परिचयाचा संघ आहे ओळखीचा परिचय नाही बोलता येणार पण आम्ही नक्कीच प्रयत्न करू मॅच समोरचा संघ आहे गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल पन्नासच्या आतमध्ये रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू यस द संघाचा क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय प्रथम फलंदाजी करायची जगदंबा मित्र म्हणतो किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल बनवण्याचा प्रयत्न असेल या सिल्वर ट्रॉफी नेण्याचा घरी नक्कीच प्रयत्न असेल नक्कीच नक्कीच लक्ष वेधून घेणार आयोजन आयोजकांबद्दल दोन शब्द आयोजन बद्दल एकदम काय बोलणार एकदम भारी आयोजन आहे तेच हा होता जगदंब मित्रमंडळ संघाचा संघाने टॉस जिंकून प्रथम फलंद गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तो म्हणजे द बॉईज संघाने प्रथम फलंदाजी करायची आहे ती म्हणजे जगदंब मित्रमंडळ संघाला बहुयात आपण सामन्याकडे खेळाडू कक्षामध्ये जे खेळाडू आहेत किंवा समर्थक आहेत त्यांनी थोडासा आवाज कमी करायचा ओमकार येस थँक यू दंग्या दावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच पाच सलग तीन षटकारांसाठी पाचशे रुपयांचा कॅश प्राईज असेल ते म्हणजेच मिस्टर आग्री गेमर अर्थातच युट्यूबवरती जे चॅनल आहे अजयजी भोईर यांनी सुरू केलेली नक्कीच मिस्टर अग्री गेमर आणि त्यांच्याकडून नक्कीच पाचशे रुपयांचा कॅश प्राइस सलग तीन षटकांसाठी धावसंख्या झाली दाफलकावरती सहा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आता जो चेंडू अवांतर आहे एक्स्ट्राची धावी तर मात्र ऍड केली जाईल धावसंख्या दावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे सात पुन्हा एकदा पंचांचा सिग्नल नो बॉलचा इशारा रन रनआउटची संधी सूरज मात्रेची विकेट धोक्यात आणि यस yes, इट इज आउट फलंदाज होईल बात रनआउटच्या स्वरूपात फलंदाज इथे मात्र बाद होतोय चिंडू आता मात्र काउंट असेल सूरजला या मॅच मध्ये चमकणं गरजेचं होतं पण तो मात्र निराशाजनक काम करतो अपेक्षा होती अपेक्षा भंग झाल्यात विकेट देखील मिळाली आणि आता मात्र या चेंडूवरती पुढच्या चेंडूवरती सौकार आला स्ट्राकी गेंडवरती गणेश मथुरेला आपण पाहतो पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता दा। एकच धाव इथे मात्र दावसंख्या दौफलकावरती एक एकने पुढे सरकेल तेराई धावसंख्या दौफलकावरती स्ट्रायकी गेंडवर सुशील बॉलिंग ट्रॅकवरती सज्जोद गोलंदाज आपल्याला भावला मिळते अलॉगदी घेऊन काढला चित्रक्षक का आहेत ची संधी आणि अर्धा विकेट वरून घरचा रस्ता दाखवला तो म्हणजेच फलंदाज सुशीलला इथे मात्र टाकच्या सायने घेऊन काढण्याचा सा प्रयत्न सलग तीन षटकारांसाठी कॅश प्राईज देते म्हणजेच जीत भोईर साहेबांकडून कॅश प्राईज असेल ते म्हणजेच अष्टविनायक संघासाठी सलग तीन षटकार जर ठोकले किंवा तीन चौकार जरी तरी पाचशे रुपयांचा कॅश प्राइस असेल इथं मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता व्यवस्थित मेडल होत नाही दोन षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला धावसंख्या दाफलकावरती पंधरा आपल्याला पाहायला मिळते पहिलं सत्र आपल्या नावावरती केलं ते म्हणजेच मल्लार ग्रुप संघाने बॉक्स मध्ये चर्चा करत होतो संघनायकाने सांगितलं होतं की समोरचा संघ दिग्गज खेळाडूंचा संघ आहे मी कोणती साईड घेऊन खेळत नाहीये पण इथे मात्र प्रत्येक खेळाडू शंभर टक्के देत असताना समोरच्या संघावरती हाबी झाला धावसंख्या दावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे ट्वेंटी टू आत्मविश्वास वाढलाय अर्धशतकीय खेळी आपल्या पहिल्या सत्रामध्ये आली आहे आणि त्यानंतर मागे वळून पाहत नाहीये मल्हार ग्रुप चांगली खेळी रेड टी शर्ट परिधान करून आहेत आणि रेड सायरन वाजलाय धोक्याची घंटा वाजली अष्टविनायक संघासाठी कारण की प्रथम सत्र आपल्या नावावरती केलं आणि द्वितीय सत्रामध्ये देखील आपलाच बोलवाला आपली चर्चा सुरू राहणार बघवा चषक वीस तेवीस मध्ये हे सांगत असताना मल्हार ग्रुप संघाचा हा गोलंदाज अजून एक चांगला चेंडू अजून एक चांगला चेंडू दबावामध्ये आहे अष्टविनायक पंचांचा नोबॉलचा इशारा संघ नायकाने चर्चा करत असताना सांगितलं होतं या स्पर्धेची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो पण आता मात्र पुन्हा एकदा तीनशे पासष्ट दिवस या स्पर्धेची वाट पाहण्यासाठी थांबावं लागेल कारण की गोलंदाजी दर्जेदार आपल्याला पाहायला मिळते मल्हार ग्रुप संघाची लाँग दि कार्पेट किंवा काढलाय दावा दा तर म्हणजे चार चारने दाफोलक पुढे सरकताय दावसंख्या दाफुलकावरती अठ्ठावीस एक चेंडू शिल्लक पंचा सिग्नल व्हाईट बॉलचा इशारा अजूनही विजयासाठी एक चेंडू फेकावा लागेल चांगली गोलंदाजी चांगली गोलंदाजी इथे मात्र चौकार आलाय शेवट अगदी गोड करत असताना मग मॅच जिंकली ती म्हणजेच मल्हार ग्रुप या संघाने आणि परास्त केलाय ते म्हणजेच बलाढ्य अष्टविनायक अ या संघाला